अरे उसमें डालो चाट लो मैंने। जंबा रुपाला पाउजेट जम्बो जंबा रुपाला पाउजेट ती जी अशा अशा गोष्टीने वाढलेली कारण की अवकाळी पाऊस झाला आता मागच्या 4-5 महिन्यापूर्वी तर तेव्हा अवकाळी पाऊस आहे ज्याच्याने नंतर इंधन दर वाढेमिता या सगळ्या गोष्टीचा परिणाम आमच्या जो आम्ही लिंबू 20-22 रुपये किलो देतो तोच लिंबू आम्ही आता यावर्षी 200-250 रुपये कारण की आम्हाला जो आम्ही मार्केटमधून व्यापार होलसेल याच्यात गेला जातो तर आम्हाला तो 180-190 रुपयाने आम्हाला भेटतो मग आम्ही तो 220-240 आम्ही विकतोय हे तेजीमिता आणि इंधन दरवाढीचा फटका आम्हाला असा बसतोय आणि या उन्हाळ्यामध्ये असा दरवाढीचा फटक्या बसल्यामुळे आम्हाला खूप मागायला बोगस वाटते की आम्ही लिंबू अशा भावात विकतो ते आम्हाला परवडत नाही आहे। गिरायकी डायरेक्ट नाराज होऊन जाते ना प्रत्येक वेळेस की 200 रुपये किलो आम्ही आम्हाला सांगायला सुद्धा वाटतंय की 200 रुपये किलो लिंबू विकणं म्हणजे आम्हाला एवढं गिरायक डायरेक्ट विचारतो 200 रुपये किलो लिंबू तर डायरेक्ट विचारत पडतो लिंबू कारण की गिरायकाला एक लिंबू द्यायचंय म्हटलं तर 10 रुपयाला लिंबू विकल्या जातोय आमचा असे परिणाम अशा गोष्टीवर परिणाम होऊन गेलेला आहे। सफरचंदपेक्षा महाग आता एकच जाहिरात आपलं आम्ही त्या दिवशी व्हॉट्सअपला जाहिरात बघितली एक मनुष्य पुढे पळत होता त्याच्या याच्यावर लेबल लावलेलं होतं पेट्रोलचं लगेच दुसरा आला त्याच्या याच्यावर लावलं होतं गोडे तेलाचं आणि एक तिसरा घेऊन पळत होता त्याच्या याच्यावर लावलं होतं लिंबूचं 300 रुपये किलोचं अशी तर खिल्ली उडवणं चालू आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या लिंबूवाल्यांबरोबर काय सांगाल लिंबूच्या भावात आता खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे काय नेमके कारण आहे त्याचं? कारण म्हणजे लिंबूचे भाव असे की यावर्षी दरवर्षी जसा माल येतो म्हणजे म्हणजे उन्हाळ्यात जसं फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये मे मध्ये या महिन्यात जो माल येतो तर यावर्षी ज्या शेतकऱ्याची 50 गुणे येत होती त्याची जास्तीत जास्त 2-5 गुणे येत आहे म्हणजे मुळात बागेतच माल नाही बगीच्यात म्हणजे मी कधी 500 झाडाचा बगीचा पाहिला त्याच्यामध्ये 1 गुणी माल निघत नाही म्हणून हे बाजाराची परिस्थिती म्हणजे आजच्या पोझिशनला आजची जी परिस्थिती आजचे लिंबूचे भाव जे आहे होलसेलला 100 रुपयापासून ते 150 रुपये किलोचे बाजार होलसेलला आहे 15 दिवसापूर्वी जे बाजार होते 120 रुपयापासून ते 180 रुपये किलोपर्यंत होलसेलचे बाजार होते म्हणून किरकोळ बाजारात हे विक्री चालू आहे। कोणाला काय वाटतं की बाबा रमजान महिना आहे की बाबा माल म्हणजे बाबा शॉर्टेज आहे म्हणून म्हणजे कमी आहे म्हणून माल विकता जास्त भाव आहे व्यापारी बाबा फार पैसे कमवतो आहे तशी परिस्थिती नाही आहे मुळात मालच कमी आहे त्यामुळे हे भाव आहे। इंधन दरवाढीचा काहीच परिणाम नाही मुळात म्हणजे बागेतच माल नाही शेतकऱ्याजवळ माल नसल्यामुळे मार्केटला माल येत नाही मार्केटला माल नाही आला तर ऑटोमॅटिक कोणत्याही मालाचे कोणत्याही माल घेते भाव वाढणार आहे त्यामुळे लिंबीची ही परिस्थिती आला म्हणजे ह्या दिवसात शनिवार झालं किंवा मंगळवार झालं मार्केटला आवक 5-5, 6-6 गुणीची आवक राहत होती आता लई केलं 100-125 गुणीची आवक मार्केटला आहे त्यामुळे मालाची परिस्थिती ही म्हणजे आपल्या धुळ्या मार्केटलाच नाही संपूर्ण महाराष्ट्राची कधी परिस्थिती पाहिली तर सर्वसाधारण कोणत्या मार्केटला गेलं तर परिस्थिती ही जी आहे।